कोरोना संसर्गामुळे यावर्षी मालमत्ता कर 25% वाढीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असल्याची माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये मालमत्ता करामध्ये महानगरपालिकेकडून वाढ होत असते, मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी मालमत्ता करामध्ये 25% वाढीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेला विकास कामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 129.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा निधी खातेप्रमुखांना खर्च करण्याच्या सूचना देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेला जिल्ह्यामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी 2020 आणि 2021 या वर्षासाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजनामधून 129.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचं नियोजन जिल्हा परिषदेमधील विविध खातेप्रमुख यांना करण्याच्या सूचना दिल्या आहे आणि तत्काळ खर्चही करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे 26.85 कोटी रुपयांची कपात झाली आहे. यामुळे बऱ्याचशा विकासकामांना खीळ बसणार आहे. बांधकाम, सिंचन, आरोग्य, शिक्षण ह्या विभागासाठी आलेल्या निधीचं नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून मंजूर नियत व्यय हा सुधारित मंजूर नियत व्यय हा 129.43 लाख रुपये आहे. आणि याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना आम्ही सर्व विभाग प्रमुखांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे विभाग प्रमुखांनी कारवाई सुरू केलेली आहे, जेणेकरून हा निधी या वर्षामध्ये खर्च होईल आणि मागच्या वर्षी पण जो प्राप्त झालेला जो निधी आहे तो निधी पूर्णपणे उपयोगात आणून खर्च त्याच्यामध्ये होईल आणि कुठलाही निधी शासनासाठी परत जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.